या निवडणुकीमध्ये परिवर्तन घडवलेलं आहे. बाबू पाटे यांना सरपंच पदाच्या खुर्चीवर बसवलेले, अनेक आरोप प्रत्यारोप झाले. मतदारांनी मात्र हुकुमशहांना दूर करून बाबू पाटे यांना सत्तेवर बसवलेले. आपल्यासोबत बाबू पाटे आहेत. पाटेजी, आपण काय सांगाल? आपला आज विजय झालेला आहे, आपण काय सांगाल आणि या विजयाचं श्रेय कोणाला द्याल? कार्यकर्ते, नेते, ज्येष्ठ मंडळी, देवस्थानचे आमचे संचालक, कोणाला नाही द्यायचं. बारीक बारीक माणूस माझ्याबरोबर उभा राहिलाय, त्या सगळ्या नारायण गावकरांना हे विजयाचं श्रेय जातं. निवडणुकीच्या काळामध्ये आपण जी आश्वासनं दिली होती ती 5 वर्ष पूर्ण होतील. 24 तास उभा राहणार बाबू पाटे. मी एका ठिकाणी म्हटलं होतं, मला 5 वर्ष तुमची द्या, आयुष्यातली 10 दिवस द्या, मी सालाच्या गाड्यासारखं काम करीन आणि तसंच काम करणार. नारायणगावच्या मतदारांनी हुकुमशहाला दूर केलेला आहे, खऱ्या अर्थाने लोकशाही नारायणगावमध्ये येणार आहे, ती आलेली आहे. आपण नारायणगावच्या जनतेला काय सांगाल? तुमच्या सहकार्याबद्दल खरोखर नारायणगावकरांनी एवढा विश्वास टाकला, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. कोणत्याही स्वरूपाचं नारायणगाव, माझं नारायणगाव, स्वच्छ नारायणगाव, सुंदर नारायणगाव हे तयार करण्यासाठी जे जे काही करायला लागेल ते सर्व. नारायणगावच्या जनतेला दिलेला कौल बाबू पाटे यांच्या बाजूने गेलेला आहे. येत्या 5 वर्षामध्ये बाबू पाटे यांना ही सगळी कामं करायची आहेत. पाहूया या बाबू पाटे यांना 5 वर्षामध्ये दिलेला शब्द पूर्ण करायला जमतोय का.